वारजेमध्ये धावत्या सिमेंट काँक्रीट मिक्सरच्या ट्रक्स चाक निघून जाण्याची घटना ताजी असतानाच आता आणखीन एक काँक्रीट मिक्सरच्या अपघाताचं वृत्त समोर आलंय. आज बुधवार दिनांक 25 सप्टेंबर सकाळी वाघोली रोहगाव रस्त्यावर हा अपघात घडलाय. शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस वळत असताना भरधाव वेगात आलेल्या मिक्सरने बसच्या पुढच्या बाजूला जाऊन धडक दिली आहे. सुदैवाने बसला हा ट्रक मधल्या भागात धडकला नाही, अन्यथा या अपघाताची भीषणता अधिक राहिली असती. एवढी मोठी बस रस्त्याला आडवी आलेली असताना या भरधाव मिक्सरने ही धडक दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सुदैवाने सकाळची वेळ असल्याने वाहतूकही कमी होती, अन्यथा विचारच न केलेला बरा अशा प्रकारची भीती या परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली गेली.